रायगड ग्रामपंचायतीत काल 220 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलं आहे. या आज त्या मतदानाचा निकाल आहे. आपण सध्या रोहातील तहसीलदार कार्यालयात आहोत. आपण पाहू शकतो की काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे व रोहा तहसीलदार कार्यालयाच्या समोर जे कार्यालय आपण पाहू शकतो त्या ठिकाणीच काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. खरं म्हणायला गेलं तर रायगडमध्ये ग्रामपंचायतीची ही खरं चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत होती, कारण की सुनील तटकरे व तसेच भरत गोगावले व जयंत पाटील व आनंद गीते यांची यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी कायम असते. आता कोणाला वर्चस्व मिळणार आहे व कोण आघाडीवरती असणार आहे हे काही वेळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोह्यामध्ये 12 ग्रामपंचायती आहेत. तसेच सुनील तटकरे यांचे जे चिरंजीव आहेत आमदार अनिकेत तटकरे यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्हीच आघाडीवरती असू, अर्थात अजित पवारगड हाच आघाडीवरती असणार आहे. मात्र भरत गोगावले यांचं देखील असं म्हणणं आहे की आम्ही आघाडीवरती असणार आहोत. मात्र जे चित्र आहे ते काही वेळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 38 ग्राम पंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत तर 4 या रद्द झालेल्या आहेत. मात्र आपण जर पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी महायुती व इंडिया आघाडी अशी लढत आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे व काही वेळातच जो पिक्चर आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मी रवी खराड, TV9 मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.